शनायकडे गेली होतीस ना, काय झालं? देव ते हे पा, हे असला मेनू दिलाय आणि हेच करायचं म्हणे। ग्रिल बासा विथ रॅटाटुनी, गार्लिक रिझोटो, बर्न गार्लिक शेक। अगं हा चायनीज आणि कॉन्टिनेंटल मेन्यू आहे। हाव ना काय राधिका, हे सगळे पदार्थ तू कसे करणार आहेस? तू तेव्हाच का नाही सांगितलंस तिला? राधिका मावशी, मला भूक लागली आहे। खाऊ का? थांब जरा नेहा, राधिका मावशी आताच आली आहे की नाही? ती दमली आहे। हा आपण घरी जाऊया, मी तुला गरम गरम दूध देते। अथर्व तू पण चल। दूध नको, पिझ्झा हवे यार। अरे ही काय वेळ आहे का पिझ्झा खायची? आणि सारखं सारखं नो जंक फूड। राधिका तू त्याला पिझ्झा देतेस? पिझ्झा नाही अगदी, नाही म्हणजे पिझ्झाच। अथर्व चल आज जा बरं, हात पाय तोंडून घे, जा जा जा। न्या तू पण जा, चला जा बरं। हा काय आहे पिझ्झा? पिझ्झा बिझा काही नाही, भाकरी किंवा पोळीवरती भाज्या बिजा टाकते, सॉस बीस टाकते, चीज टाकते आणि ते तव्यावरती भाजते, झाला पिझ्झा। अथर्व होमवर्क दिलं का रे? नाही म्हणे, दिला असणार। चला आता पोरांसाठी फ्रँकी करते। फ्रँकी? हा फ्रँकी म्हणजे पोळी घ्यायची, त्याच्यावरती भाज्या बिजा टाकायच्या, चीज टाकायचं आणि गोल करून द्यायचं, झाली फ्रँकी। चल तुला दाखवते। चल आता तू पण करून बघ, खूप सोपं राहतं ते। अगं असे विदेशी पदार्थ कायसे वेगळे असतात आपल्या भारतीय पदार्थांसारखेच? आता भाज्या बिजा तर त्याच राहतात ना, फक्त काय वेगळं असतं त्यांचं, ते सॉस खातात आणि आपण चटण्या पिटण्या खातो। भाज्या बिजा तर सगळ्या सारख्याच राहतात, अशा काय वेगळ्या असतात त्या? ते ब्रेड वापरतात, आपण पोळी किंवा भाकरी वापरतो। ब्रेड साठी ते मैदा वापरतात, आपण काय गव्हाची कणी, बाजरी किंवा ज्वारी वापरतो। बस एवढाच काय तो फरक। राधिका तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच दिलीस, हे कळतंय का तुला? म्हणजे? अगं म्हणजे आमच्या चॅनल वरती ना एक शेफ आले होते, ते अशाच पद्धतीचे पदार्थ करतात, म्हणजे लो शुगर, फॅट फ्री, डायट फूड वगैरे। हो का? कुठलाही पदार्थ ते आपल्या पद्धतीने मोल्ड करून घेतात। मुळात त्यांच्या पदार्थांचा बेस ना भारतीय पाककृतींशी संबंधित आहे। रेवती मग त्यांचं पुस्तक बिस्तक काही असेल तर आण ना, तेवढाच आपल्याला उपयोग होईल। अगं पुस्तक कशाला, आपण जाऊन भेटूया ना त्यांना। तू प्रत्यक्ष त्यांना भेट आणि त्यांच्या सगळ्या रेसिपीज विचार ना। मी? पण रेवती हे मी असलं केलं तर ते लोक खातील का? अगं का नाही खाणार, सगळे खातील। Thank you.
भाजी शिजली उतरवते हाताखाली. हाँ हाँ राधिका तुमचं काय चाललंय? किती वाजले आता? पहाट झाली फक्त. आणि अगं समिधा ती आज ऑर्डर आहे ना, शेवटची भाजी टाकली का झालं, लगेच सगळं पुरं होऊन जाईल. तुमच्या बोलण्याचे आवाज येत आहेत आतमध्ये. मला आणि पंकजला ना ऑफिस आहे सकाळी, आम्हाला काम आहेत, झोप डिस्टर्ब झाली आमची. नाही जरा चुकलंच आमचं, आता नाही बोलणार आम्ही. बोलण्यात पॉइंटच नाही या लोकांना. वापरा आमचं लाईट, वापरा आमचं गॅस, वापरा. हा हे घेऊन जातो, चल उचल 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 पटापटा चल. हे सगळं नीट व्यवस्थित न्या. हा हे चला उचला आता हे घे. हे पण चला चला पटापटा चा. राधिका अगं आवरलं का तुझं? आपल्याला निघायला हवं. हो काका येऊन राहिले. हा ये काका, ही यादी तुमच्याकडे आहे. हो जसजसं सामान संपेल मला सांगा, हा मी मॅनेज करेन. सगळं हो आलं. निघायचं का आपण? हो हो निघायचं. बरं काकू तुम्ही घरी आहात ना, म्हणजे मुलं येतील शाळेतून. मी दिवसभर इथेच थांबणार आहे, काही काळजी करू नका. ते अहो हे सगळं सामान न्यायचंय कसं? हो गाड्या आलेल्या आहेत खाली, आपल्याला जायचंय लवकर, फक्त बोलूयात नको, आपण निघूयात. हा चला. हो एक मिनिट एक मिनिट राधिका, दही साखर घे. हो काकू नमस्कार करते. यशस्वी हो काका. नमस्कार करते. यशस्वी हो. आजचा दिवस खर तर माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे. नाना नानी हवे होते आज. अगं नाना नानी असते तर काही प्रश्नच नव्हता, सगळं त्यांनीच मॅनेज केलं असतं. हो ना, पण आता त्यांना अचानक गावी जावं लागलं, काय करणार आपण तरी. पण तुमचे आशीर्वाद असो. ते तर आहेतच ग. चला चला बोलत बसू नका, आपण निघूयात ना प्लीज. चला रेवती चला. चल ग राधिका. हो चला हे घेऊ का मी? हे राहिलं नाही ना, थांबा. आता काय राहिलं हिचं? बघते. चल आटप लवकर. हो हे पाय राहिलंच होत. ठेवत बघ, हे वरती ठेवत. हो बाजू. चल येतो. हा हो ये. मी मध्ये फोन करीन तुम्हाला. हो कर कर. काही लागलं तर सांगते. हो मला सांग हा सगळं. हो हो तुम्ही बसून राहा. हो धकधक करू नका. येते. हा आता काय राहिलं? काय गो काकू मोबाईल राहिला ना. हा थांब मी देते. सावकाश जा. हा काही गर्दी करू नको, यशस्वी हो. वहिनी लवकर चला, लिफ्ट आली आहे. वहिनी मी खाली थांबतो. Amazing lunch, Mr. Subedar. It's really tasty food. I just really appreciate your work and you cook so well. What's your name? Radhika Gurunath Subedar. Gurunath Subedar? Actually, she's my wife.